कलम 370 हटवणं योग्य, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। 5 न्यायमूर्तींची 3 निकालपत्र, पण सर्वांचं एकमत। उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापनेचं आश्वासन दिलं होतं, सुनावणी दरम्यान उदय सामंत यांचं गौप्यस्फोट। कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवार मैदानात, पवारांच्या उपस्थितीत चांदवड इथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको, पवारांच्या होर्डिंग्सवरती राजकारणातला चाणक्य असा उल्लेख। सांगलीमध्ये ऊस दरावरनं स्वाभिमानी आक्रमक, राजू शेट्टींच्या नेतृत्वात वसंतदादा साखर कारखान्यासमोरच कार्यकर्त्यांचा ठिय्या, ऊस दर जाहीर झाल्याशिवाय माघार नाही, शेट्टींचा इशारा। आजपासून हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा, अवकाळी पाऊस, कांदा निर्यात बंदीसह राज्यातल्या सर्व प्रमुख मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला बैठक, भाजप आणि मोदी सरकारच्या कारभाराविरोधात 27 पक्षांची एकजूट। पडळकरांवरती चप्पलफेक करणाऱ्या मराठा समाजाचा 10 ते 15 आंदोलकांवरती गुन्हे, चप्पलफेकीच्या निषेधार्थ आज इंदापूर बंदची हाक। मनोज जरांगेंची आज धाराशिवच्या माकणी, लातूरच्या मुरुड आणि अंबाजोगाईमध्ये सभा, फडणवीस विरोधी वक्तव्यानंतर आज काय बोलणार याकडे लक्ष। मेळघाटातील बालमृत्यूचा दर 10 वर्षांच्या तुलनेत कमी, तरीही गेल्या 6 महिन्यात 43 बालकांचा मृत्यू, बहुतांश गावांमध्ये स्थलांतर। संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आज पार पडणार, ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला फुलांची सजावट, तर इंद्रायणी काठी वारकऱ्यांची मांदी आई। ओशो आश्रमातील भूखंड विक्रीला परवानगी नाकारली, धर्मादाय सहायुक्तांचा निर्णय, राहुल बजाज कुटुंबियांच्या विश्वस्त मंडळाला 107 कोटींना होणार होती विक्री। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज निश्चित होण्याची शक्यता, तर राजस्थानचे मुख्यमंत्री ठरवण्यासाठी उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।